Hey, you need something.
Oh,
कृष्ण नामे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, तानपुरा वाढवा थोडं कमी झालं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी, ज्ञानदेवा ध्यानी किंवा ज्ञानदेव ध्यानी हे शब्द बरोबर नाही वाटत पण त्याचं मूळ पाठ, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी, वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्रांचा दया सदा आदरू, ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज वंशी महाराज की जय विठ्ठल, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी रे, भगवान प्रभू रामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने माऊली ज्ञानोबाराय महापरमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली महाराज जायखेडा यांच्या कृपाशीर्वादाने सर्व भक्तगणांच्या अनमोल सहकार्याने आणि हनुमान मंदिर वर्धापन दिन आणि प्रभू रामचंद्र भगवान जन्मोत्सव या निमित्ताने आयोजन या केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्रिदिनात्मक असा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला वाटतं श्री क्षेत्र नरुळ आणि या ठिकाणी हा सप्ताह साजरा होतोय त्यातली माझ्याकडे आलेली ही दुसऱ्या दिवसाची सेवा. ज्यांना माझ्या घरातलं मी एक कुटुंबातलं एक आमच्या घरातलं घटक मानतो की जे माझ्या मला कोणाबद्दल अनादर नाही गुरुजी पण जे माझ्या आत्मीयच येतात ते कधी निघतच नाही असे नंबर एकचे माझ्या कुटुंबामध्ये असलेले किंवा सदोतीत असणारे आणि राहणारे माझे परमार्थप्रेमी मला जरी लहान असले तर माझा महाराजामध्ये खूप जीव आहे. पहिल्यापासून ते मृदंग शिकत असतानापासून मी त्यांना पाहतो असे आमचे आदरणीय मानस पुत्र म्हणतो मी अवचार गंभीर महाराज अवचार यांनी मला सांगितलं बाबा की नरुळला तारीख म्हणलं तर नरुळ मला लक्षात येणार नाही त्यांनी सांगितलं अगोदर तुम्ही इथं केलेलं आहे कीर्तन म्हणलं माझी सवय आहे गुरुजी मी काय करतो महाराज अभिमन्यू महाराज श्री हरी महाराज मी माझं एक काम असतं बाबा मी गावातून एकदा निघालो का ते गाव डिलीट करीत असतो काय असेल तसं मला ते मी डिलीट करीत असतो याची कारणं आहेत परमार्थाला बाधा होत नाही जे आपलं जे आहे याच्यापासून माणूस च्यूत होत नाही बाजूला जात नाही आणि त्या लय ओळखी झाल्या मग आपण फोन करत हॅलो गुरुजी रामदास भाऊ झाली की मीटिंग सत्तेची तुला काय करायचं ते पाहतील झाल्या तारखा कोणाकोणाची घातल्या तेही सांगाव मोठ्यांना तुमची सोडून सगळ्याचं झालं हे हा मूर्खपणानं हा उपद्रव करण्यापेक्षा आय एम डिलीट धिस विलेज बोलावलं तिथं नवीन म्हणूनच जायचं पाचारलं तिथं नवीन म्हणूनच जायचं पण ते गाव कधी डोक्यात ठेवायचं नाही याच्यामुळं परमार्थाचं अनबॅलन्स होत नाही विठ्ठला आमचं आता घरचं माझं कुटुंबातला एक भाग आहे गंभीर मला माझ्या सगळ्या घराला माहिती आहे आता आईसाहेबांनी पाहिलं का तुम्हाला अजून नाही बरं तुमच्या भाऊजाईन पाहिलं का
नाही. बरं, मात्याने पाहिलं का? नाही, कुणीच पाहिलं नाही. पण तुम्ही ते तुम्ही घरी आले का पोहर सुद्धा पळत येते ना तुम्हाला गाडीतून. तर गंभीर मला झाली गंभीर का? टी व्हीवर ज्या ज्या वेळेस तुम्ही असतात त्यावेळेस मी जास्त टी व्ही त्याच वेळेला पाहतो. कीर्तन असतील काही असेल पण तुम्ही दिसले का मग मी ते पूर्ण ते एपिसोड मी पूर्ण पाहतो. अगदी पांडुरंग शपथ खोटं नाही, कारण माझं तेवढं नितांत प्रेम, जेवढं माझ्या बाबांनी या मच्छिंद्र महाराजावर प्रेम केलं पंछी बाबांनी, तेवढंच मच्छिंद्र महाराजाचं प्रेम माझ्या गंभीर महाराजावर. त्यामुळे मी तो एपिसोड पुढे पाहतो. मग तोंड बांधलं नाही राहत ना माझं. हे बाबा, हे आपले बाबा आहेत बरं का? मग ते नाव बिव सगळं, मग ते हे आपले बाबा. आता तुम्हाला भागवतनी पाहिलं होतं कधी काय म्हणलं मग असतो अवचार महाराज आहे. म्हणजे असं एक प्रेम वेगळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी गायनाला सुद्धा आमची ही अगदी संगीत रत्न माणसं आमचे श्रीहरी महाराज गवते आणि अभिमन्यू महाराज पांचाळ हेही आहेत. परिसरातले सर्व गुणीजन महाराज मंडळी आहे की ज्यांचं मला कोणाचं नाव गावकरीच ना म्हणून असं का? पुढल्या वर्षी आपलं बजेट नाही बसत काय नाही. ते सगळे धोत्रावाले दिसून राहिले चार दिवसातून 12-13 वर्ष सप्ताह चालू. आपले नम्र कधी विठाला विठाला अशी गावातली भजनी मंडळं नाही, अशा भजनी मंडळाची गरज आहे. आता म्हाताऱ्याने जरा थांबून घ्यावं पण ते ऐकत नाही. म्हातारे थांबले पाहिजेत पण ते आपल्याला सांगत आहे मी नवीन आळंद येऊन शिकून आलो आणि गावात आलो कधी म्हणजे पखवत वाजवायचो आणि पखवत वाजवायला का मग ते जुन्याच आधी सम नाही काल नाही. एकदा तास टाकलं तर किती रान उधळतं याचाही काही संबंध नाही. मनाले ते आणि मग ते वाजा मग आपण वाजवलं का आपण आपल्या समीवर उतरायचो. तसं नाही, ते दोन मुलडनं पुढं घ्यावं लागेल. दोन मुलडनं पुढं एक महत्वाचं आहे. म्हणून असं तर तिथे ही सगळी मंडळी आहे आणि खूप आनंद वाटला मला. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी मी सेवेकरता जो अभंग निवडला हा अभंग वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या महा इमारतीला ज्यांनी पायाचा साज रचताना चढवला ज्या इमारतीला, मला वाटतं त्या इमारतीचे पायाचे संस्थापक रचिते माऊली महावैष्णव साधकांचा मायबाप अनाथाची माय युग्यांची माऊली दिनांची साऊली असे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांचा तीन चरणाचा स्वतः केलेल्या नामाच्या नामाच्या साधनेच्या नंतर आलेल्या नामतत्वाचा अनुभव नामासहित नाम निर्देशासहित जगाला तो घोकण्याचा ती साधना करण्याचं संदेश या अभंगातून देतात विठ्ठला. तुमच्या माहिती करता सांगतो संप्रदाय किती असतील मला याच्याशी घेणं देणं, पण वारकरी व्हा. वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही, पांडुरंगासारखा देव नाही, ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही आणि एकादशी सारखं महाव्रत नाही. असा विश्वातला पहिला एक अद्वितीय संप्रदाय ज्याला वारकऱ्यांचा संप्रदाय म्हणतात. आणि तो वारकऱ्याचा संप्रदाय ज्यांच्या पर्यंत आला पुंडलिकरायापासून ते ज्ञानोबा राय, योगी होते ते ज्ञानोबा राय, ज्ञानी होते ते ज्ञानोबा राय, साधकांचे मायबाप होते नुसते योगी नव्हते तर योग्यांची आई होती. पण एवढं सगळं सोडून आणि शेवटी त्यांनी जिथे महत्वाचा शिक्का जिथे मोर्तब केला तो मोर्तब केलेला शिक्का जो ती तत्व प्रणाली आहे, मला वाटतो त्या तत्व प्रणालीचं नाव वारकरी प्रणाली. आणि म्हणून माऊली या अभंगामध्ये वारकरी तत्व प्रणालीच्या नामावलीचा उल्लेख करतात. सरळ अभंगाचा भावार्थ असा आहे, राम हे नाम आहे, कृष्ण हे नाम आहे, एवढे दोनच दिलेत पुढचं काही नाही. राम नाम आहे, कृष्ण नाम आहे आणि पुढं फक्त विशेषण टाकलं. हे वेगळे नाहीत
तर एकच आहे साजिरी, म्हणजे सारखी आहेत आणि कुठे आहेत शोधू नका, तुमच्या हृदयात आहेत, त्याचा स्वीकार करा आणि आनंद भोगा, मुक्त व्हा, मोकळे व्हा, सदैव अखंडित आनंद जगा या दोन नावावर, कोणाला काही न देता काही न घेता अगदी निस्वार्थ तुमचा आनंद तुमच्या घरी भोगा, हा संदेश या नामाचा ताकदीचा प्रभाव ज्ञानोबा राय अभंगाच्या सुरावरीत या नामाचा करतात आणि ती कुठं आहे याचा स्थान निर्देश करतात. काही काहींनी शंका विचारल्या कि मग जर समजा नाही घेतलं तर त्याचा त्याच उपो करत असताना माऊली म्हणतात नाही घेतलं तर कोणाचं काही जाणार नाही, पण तुम्हाला जर खरा आनंद आणि परत भव समुद्रातून येण्या जाण्याच्या क्रिया बंद करायच्या असतील तर सोडवणूक करण्याकरता भवसागरातून एवढंच नाम तारू शकता सिद्धांत आहे. म्हणून तुमची सोडवणूक तुम्हाला करायची असेल तर या दोन नामाशिवाय पर्याय नाही. म्हणजे म्हणून आपली सोडवणूक करण्याकरता स्वतंत्रता विषय हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय, आपोली आपण सोडवण करा. कशातून बंधन तोडा संसाराची रामकृष्ण नामे, आपोली आपण सोडवण करा भवाची बंधन तोडा, हे या नामाने घडेल अशी याच नामाने सोडवणूक करा तुमची तुम्ही. मग काही लोकांनी शंका विचारली हे जर पटला तुम्ही आम्हालाच सांगता का तुम्ही केलं, मग त्याचं उत्तर देतात मी केलं नका म्हणू मी सुटलो म्हणून माझ्या अखंड ध्यानामध्ये राम आणि कृष्ण ह्या यांचाच मालाचा जप सारखा चालू आहे, दुसरं काहीच नाही. मी अखंड करतो तुम्ही खंडित का होत नाही, पण रोज एक टायमाला करत चला आणि सोडवणूक करा असं ज्ञानोबा राय म्हणतात. असा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. जेवण झालेत का सगळ्याचे? जा ज्याच्या त्याच्या घरी. विठ्ठला विठ्ठला एक पहिला मुद्दा तुमच्या पुढे मांडतो मी. विश्व संप्रदायाच्या वैदिक महातत्व प्रणालीमध्ये एक असा जर बारकाईने विचार केला अभिमन्यू महाराज गंभीर महाराज, तर एक असं आपल्या डोळ्यापुढे एक असं सदृश्य असं चित्र निर्माण होत आहे की याचं जर बारकाईने अवलोकन केलं या वैदिक तत्व प्रणालीचं तर यांनी जगाच्या पाठीवर वादात्मक भूमिकेमध्ये 12 वाद टाकले. किती? त्या 12 मध्ये गंभीर महाराज 6 अस्तिकत्वातले अस्तिकवाद मानणारे आहेत आणि 6 नास्तिकच दर्शन आहे. 6 अस्तिकवाद आहे, गॉड इज इन द वर्ल्ड अस्तिकवाद आहे, आणि 6 असे नास्तिक आहेत की या देवत्वाच्या सिद्धांत हा शब्द त्यांना सिद्धांत मान्य नाही हे सोडा. गंभीर महाराज ते म्हणतात देव नावाची संकल्पना आहे, इथपर्यंत त्यांची मजल आहे. मग न मानणाऱ्याला शास्त्र विरोध करत नाहीत, पहिली गोष्ट अशी आहे. काही काही गोष्टी अशा असतात पा. आता समजा साधा विचार आहे, माझ्याबद्दल जर कोणाला घृणा निर्माण झाली माझ्याबद्दल महाराज काय खरं नाही असं झालं एखाद्याला, मग मला हे कळलं मला ते जाणवलं म्हणून मी त्याला लगेच बोलायचा असा अर्थ नाही, असा 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 संदेह निघत नाही, असा असा निश्चय निघत नाही त्याच्यामध्ये. मग अध्यात्मवाद जे 6 आस्तिकवादाची जी मंडळी आहे ती याच्यावर परामर्श कसा देतात हे पहा. ती म्हणतात साधा विचार आहे, श्रीहरी महाराज मला मानत नाही ना, मग श्रीहरी महाराजांना दोष द्यायचा नाही, अगोदर आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि आपला कोणता जो एक गुण आहे की जो श्रीहरी महाराजांना मान्य नाही तो गुण झटकण्याचा प्रयत्न करणं आणि मग तो गुण गेला की श्रीहरी महाराज न सांगता आपल्या जवळ येतील हा अनुवाद मानणं
ही सहा आस्तिक दर्शनकाराची प्रणाली आहे आणि त्याच सूत्र प्रणालीला वारकऱ्यांची महातत्व प्रणाली असं म्हणतात. त्या तत्व प्रणालीला येतील मोकळं करा येतील अंतरा श्रेष्ठांचे अनुभव रे 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 येतील अंतरा श्रेष्ठांचे अनुभव तळमळे जीव अंतरा श्रेष्ठांचे अनुभव तळमळे जीव तया सुखा सरळ वाक्य तया सुख जीव तळमळे अंतराये येतील अनुभव श्रेष्ठांचे रे देरना रे देरना वारकऱ्यांची कृपा आहे माझं काय नाही हे सगळे तुमचे सुद्धा आशीर्वाद आहे. तुम्ही इकडे का असणार शिकड सगळ्या वारकऱ्याचा आशीर्वाद असल्याशिवाय वारकरी मोठा होत नाही. आणि वारकऱ्यात सिद्ध या शब्दाला किंमत आहे. माझे गुरुवरे बाबा बनशी बाबा सांगायचे बनशी बाबा म्हणायचे पोरा हो प्रसिद्ध होऊ नका सिद्ध होण्याचा प्रयत्न करा. प्रसिद्ध होऊ नका प्रसिद्धीत कधी ना कधी तरी शेण आल्याशिवाय राहत नाही पण सिद्धीत अखंड आनंदाचा वर्षाव कधी कमी होत. त्याच्यामुळे प्रसिद्ध होऊ नका. त्याच्यामुळे आम्ही आपले वारकरी आहे. तुम्ही आमच्या बाबांना विचार मी या धंद्यात पडायचं मा मनच नसतं काही नाही कारण आपलं आपलं घरी घरी काय इतकी मजा येते. राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जे जे जय 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 राम. मस्त आपला आनंद भोग आहे. कारण सिद्धांचा संप्रदाय वारकऱ्यांचा आहे आणि त्याच्यामुळं येतील अंतरा श्रेष्ठ लोक. म्हणजे सहांचं मत असं आहे तुम्हाला कोणी नाव ठेवलं त्याच्याकडे पाहू नका तो का नाव ठेवतो याचं अवलोकन करा. तो का नाव ठेवतो तुमच्याकडे जर काही नाहीये ना मग नाव का ठेवतो याचं अवलोकन करा. ही सूत्र प्रणाली देणारा संप्रदाय गुरुजी ज्ञानोबा तुकोबा राहायचा.
काय लोकांना तकलीफ झाली ते आहे कोणाबद्दल काही अहो इथं मुलाचे आणि बापाचे भांडणं झाले थोडे वाटण्यात कमी अधिक झाले थेट मौतील जात होती मुलगा ते बी मौतील ते नाही थांबत बाजूलाच बसवतो असा निघाले का असाच जातो का शवानी इथे एवढी तकलीफ झाली जगाच्या करता आणि मग या सहा दर्शनकार लोकांनी काय केलं वेदाचं सूत्र अनुभवलं आणि वेदाचं जे सूत्र आहे त्या सूत्राचं विवेचन पाहिलं त्याची बारकाईनं चिंतन केलं आणि चिंतन करत असताना ज्या काही महातत्व प्रणाली घाल्या त्याच्यामध्ये योग्यांची प्रणाली आहे त्याच्यामध्ये मुनींची प्रणाली आहे त्याच्यामध्ये सिद्धांची प्रणाली आहे त्याच्यामध्ये साधकांची प्रणाली आहे त्याच्यामध्ये पंडिताची प्रणाली आहे त्याच्यामध्ये ज्ञानियांची प्रणाली आहे आणि या सगळ्या परंपरा जोगी योगी हटहट करणारे 12 वर्ष भमभम करणारे अनुष्ठान लावणारे नुसतं याज्ञिकाचं अखंड यज्ञ यज्ञाधिक कर्म करणारे अनेक साधनाच्या प्रक्रिया ज्या या आनंद पदाकरता वापरल्या गेल्या त्याच्यात कोणालाच काही मिळालं नाही त्याच्यात आनंद मिळवला एका साध्या प्रणालीने ती वारकऱ्यांची प्रणाली ती वारकऱ्यांची प्रणाली बर काही नाही योग वारकरी करतात का तुम्ही जास्त जीवन आलेले आहेत का कीर्तनाला वारकरी योग करतात का नाही करत कारण का करत नाही माझ्या ज्ञानोबराने सांगितलं योग याग येणे नोहे सिद्धी म्हणून येईल तैसा बोल राम कृष्ण कारण या सगळ्यामध्ये सापडलं नाही आता मला सांगा योग्याला आनंद सापडला का नाही योग्याची ताकद पहा योगी इथे बसला की साता समुद्राच्या पलीकडे काय आहे तो इथे बसून सांगू शकतो बरोबर आहे योगी आता बसला की सूक्ष्म रूपाने कुठेही जाऊन येऊ शकतो योग सामर्थ्याची ताकद आहे कुठेही जाऊ शकतो परत येऊ शकतो योगी आपली जी म्हणजे ज्याला आपण पाचवी अवस्था म्हणतो परावाणी म्हणतो पश्यंती परापश्यंती या पश्यंती पर्यंत जाऊ शकतो परेच्या पलीकडे जाऊ शकतो आपलं आत्मचैतन्य परेच्या पलीकडे नेऊन या सूर शरीराला नुसती मातू माती म्हणून त्याच्या जोपर्यंत येण्याचा काळ देऊन तिथपर्यंत असा स्तब्ध राहू शकतो आणि परतही सगळं पाहून येऊन आपलं चैतन्य हे शरीर परत चैतन्यमय करू शकतो ही ताकद कोणाची आहे एवढंच नाही एखाद्याचं चैतन्य गेलं तर ते सुद्धा चैतन्य परत आणून देण्याची ताकद त्या योग सामर्थ्यात आहे एवढं सुद्धा योगी करू शकतो पण आनंद मिळू शकत दुर्दैव पहा आनंद मिळू शकत नाही जसं एखाद्याला साखर कारखाना काढावा सगळी साखर त्याच्या ताब्यात असावी पण तोंडात घालू शकत नाही साखर खाता का नका खायची मशी इच्छा आहे पण पुढे डॉक्टर्सनी प्रॉब्लेम सांगितले नाही खाऊ शकत नाही योग्याची तीच क्रिया आहे महाराज समुद्र पैलाडील देखे स्वर्गीचे आलो चुके अन मनोगत ओळखे रे मुंगी मद मर्म बनली ठेव ही काय मजा आहे मला कारण सगळं समुद्र आपायला अडील देखे स्वर्गीचे आलाच ऐके आणि मनोगत ओळखे मुंगीचे मुंगीच्या मनात काय चाललं योग्याला कळत आपल्याला मुंगीच नको तर तिचं मन काय करायचं माणसं काय नाव काय मोती राम वा मोत्यासारखे राम आला मी बी काय माझ्यावर प्रारब्ध आहे देव मला कोणालाही बोलायला लावत नाही मी बोलवला तर रामातला मोती बोलवला हा मोती नरुळ मधलाच का मोतीराम महाराज नरुळ मधलेच का नाही का कुठले आता धन इयर इयर म्हणजे दुसऱ्याच आणि धन म्हणजे पैसा
दुसऱ्याचा पैसा ज्या गावात जातो ते धनी. येर येरती माईक आपला शास्त्रीय शब्द आहे. येर येर म्हणजे दुसऱ्याच आणि धन म्हणजे माल. दुसऱ्याचा माल ज्या गावात पोहोच होतो ते धनी. आणि त्या धनामुळे रामातले मोती. चला विठाला. मोतीराम भाऊ, आमच्या महाराज लोकांना विचारा, मला कोणाबद्दल निर्वसन नसते. माझं एक खेळी मिळे असते. महाराज आला, हलाना चालाना डोलाना बोलाना मेला का काय ती बिकाळाना. नाही नाही हे असं कुठं नाही. इथे पा, कास घालो नी बळकटे वारकऱ्यांची. मग तिथे अधिकार कोणाला कशाला. यारे यारे लहान घालूनी बळकट घालू संता पुढे उभे नीट केली पायवाट कळी काळावरुणी. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कुणाची. याचा शेवट फार ए काय पाठविला ये लोका पाठविला ये लोका. आणि तुकोबरांचा एकंदर शिक्का पाठविला माझं वारकरी संप्रदाय हे नाही. आले म्हणजे सगळ्याशी प्रेमाने बोलो. यारे यारे अरे पोरजो पा दे बारकरी. हे काका ज्यांच्या मध्ये बसले हे मुलं किती किती बारकरी पोर आहेत. तुम्हाला कोणाच काही सण होत नाही. आता हे मोबाईल पाहते पा. हे इकडे बसले त्या माग त्या मुक्ताही बसलेत काही बारकाले. यांना कीर्तन कळतं का तुमचं काय म्हणजे. मी तुम्हाला विचारला हा प्रश्न. यांना कीर्तन कळतं का. हे जे बारकाली पोरं आहेत बसलेली ती तिकडं बसली काही इथं काही त्या लहान लहान मुली आहेत. हे बा काही कळत नाही. ही मुक्ताई आता असे बिंद ते ऐकायला नाही आले. फक्त इथं काय चाललं त्याच्यात रम्मान व्हायला आले. बरोबर आहे का. म्हणजे यांना कीर्तन कळतं का. हा का नाही. नाही आपल्याला आपल्याला तरी कुठं कळत. आणि आपल्याला कळलं असतं तर सप्तक कीर्तन काय नुसतं सप्तक केलं असतं. ज्ञानेश्वर वाचन बसा चिंतन करत ना झालं. आपल्याला कळत नाही म्हणतो दर वर्षाला आमच्या सारख्याचा धंदा करावा लागतो. आपल्याला कळत नाही.
पण यांना जे कळत नाही एवढं मात्र नक्कीच कळत नाही आपल्याला. यांना जे कळत नाही की यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काहीतरी ते टिकत नाही पण काहीतरी. आज सप्त्यापुरतं काय काय पारायणाला बसा, पारायण चालू झालंय आणि मग काय सर्वांना तिथे व्यवस्था आहे. सगळे या घराघरातून एक एक माणूस या. तुम्ही हा मला बाहेरचं पाहावं लागत ना. काय पाहतो बाहेरचं, कशाला पाहतो? ये अधिकारी बाहेरच पाहावं. पारायण आहे नाही पारायण, मग पारायण असतं. मग लोकांनी पारायणाला बसायला सांगावं असं आहे. म्हणजे आपल्याला कळतं पण ते टिकत नाही. लोकाला सांगता येतं. सध्या समाज मनुष्य प्राणी दुसऱ्याला सांगायला तयार आहे पण जे सांगायचं ते त्याच्या अधिकृतरित्या त्याच्याकडे आचरणात नसलं तरी चालतं हा फार मोठा गैरसमज त्या समाजाचा. आणि वारकरी तत्व प्रणाली तुम्ही आम्ही खेळी मी मी इथं कीर्तन करतो म्हणून तुमच्यापेक्षा फार काय मोठा आहे असा अजिबात नाही. तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही श्रोते आहात म्हणून मी वक्ताय. तुम्ही मला काय म्हणता महाराज, काय म्हणतात गंभीर महाराज, अभिमन्यू महाराज, श्रीहरी महाराज, आमच्यासारख्याला काय म्हणतात तुम्हाला? आम्हाला महाराज म्हणतात. मी बोलायला लागलो का मला एक दुसरा शब्द येईल, वक्ते आहेत. फार मोठे वक्ते आहेत ते. वक्त्याचा जन्म कोणापासून होतो वेदांताला विचारा. वक्त्याला जन्म देणारा श्रोता आहे. एक वैदिक परिभाषा आहे. वक्त्याला जन्म देणारा श्रोता आहे. श्रोता वक्त्याचा जन्म श्रोत्यापासून होतो. श्रोत्याचा जन्म वक्त्यापासून नाही, श्रोत्यापासून वक्त्याचा जन्म आहे. क माहिरे श्रीमंती होती याला ते मोकळं केलं तसं द्रावदेव. हॅलो हॅलो बस हे बंद नको. का माहिरे श्रीमंती होती तुम्हा इसे किंवा वक्ता तू वक्ता नोहे श्रोते नवीन. श्रोते नवीन नोहे वक्ता तू वक्ता आणि वक्ता श्रोते नवीन तू वक्ता. डबल कसं लावायचं माहितीये का? हे अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. वक्ता तो वक्ता नो तो शब्द किती वेळा लागला. वक्ता तो परत आहे वक्ता नोहे श्रोते नवीन. याच्यात दोन्ही शब्द कसे लागले महाराज जरा बारकाईनं पाहणार. तो वक्ता कोणता? तो वक्ता जो बोलतो तो. तो वक्ता श्रोतविने वीन नोहे वक्ता. लक्षात येत आहे का बा? डबल शब्द का आला? दुरुक्ती नाही, व्याकरण आहे महाराज. माऊलींच्या गोव्या आपला महाराजांचे प्रमाण आहेत आणि ज्ञानोबर आहे. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते याचा संदर्भ असा. तो वक्ता श्रोते नवीन नोहे तो वक्ता. फार मजेचा भाग आहे. कळण्याचा भाग आहे जात आपल्याला तेवढेच काम आहे. बाकी काय बोलत होतो ते त्याला आपल्याला आता काहीच कळलं नाही. पहिल्यापासून नाही कळलं ना तर थोड्या करता कशाला जीव बाटीचा कळू. तो वक्ता श्रोते नवीन नोहे काय वक्ता. श्रोत तुम्ही जन्म देता. कारण एक बघ आमच्या मागे गुरु, वक्त्या मागे गुरुची ताकद असते. ती मागून रेटा देत असते आणि पुढे तुम्ही श्रोते जनाशी वाट देत असतात आणि त्याच्यामधून तो सहज चालतो. पंढरपूरला आषाढीला जाता का तुम्ही? मग आमुषाला जाता का? मोतीराम बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडे मोतीराम भाऊला हसून राहिलं तुम्हाला मी बावडून दिसतो काय नाही ना. मग झालं मग नाही मग काय नाही. मग तर महाराज आहेत माझे इथं जवळ. माझ्या इकडून दोन महाराज आहे माझे महाराज. त्याच्यामुळे मला काय आणि सगळी वारकरी वाट. तुम्ही लय आतल्या द्वारात मिळालं 100% निकम बाबा बावळटच आहे तू असं मोतीराम बाबाचं मत. मी तुमच्याकडे ठेवायला दिली, कृपा करून पिऊ नका. नाही तर ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. गंभीर महाराज, अभिमन्यू महाराज, श्री श्रीहरी महाराज,
त्यांची व्हावे त्याशी व्हावे उदास, तर पाकिटाचा सत्य आला. तुम्ही पंढरपूरला गेलात का? हा विषय होता माझा, बरोबर आहे का? ते ध्यानात ठेवावं लागत नाही तर दुसऱ्या सकाळी लोक म्हणतील का मी मला तुमचं त्याचं किती चांगलं असलं ना, मी दू गेलेला आहे तू त्याला बोलू ना कुठून चालू करतो तू त्याच्या त्याच्या मला वाटत काय तसं नाही. पंढरपूरला गेलात का तुम्ही कधी? कधी गेलात आमुशाला? अरे मग जाता कधी? कधी जाता? पितरपाठात जाता का? कधी जातात माणसं पंढरपूरला? महत्वाच्या वाऱ्या कोणत्या? आषाढी कार्तिकी आषाढी असं वाजवणं भेटत नाही आम्हाला. माझे महाराज असले तरच भेटत, नाही तर सध्या महाराज कीर्तन हे वादनात करावं लागतं. त्या दिवशी बोललोय मला बोलतो रामकृष्ण लोकपर्यंत जात नसतं आम्हाला तुम्ही वाजवा माझ्या फार मोठ बोलू बोलणं उचित ठरत. आणि इथं कसं आहे आमच्या महाराजांचं वाजवणं म्हणजे कीर्तनाला पोषक पोषक वातावरण, भजनाला असलं त्या गाणाऱ्यालाही पोषक वातावरण. ते त्यांचं वाजवून घेत नाही, त्यांचं वाजायला सेपरेट जागा पाहतात ते, आणि तिथं सोलत वाज ही ते सेपरेट वाजवून घेत नाही. त्यांच्या इतका मोठा वाजवणारा आज तरी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या महाराष्ट्रात माझ्या गंभीर महाराज इतकं वाजवणार नाही. कारण मी चांगला जरी मला काही कळत नसलं तर मी दर्दी माणूस आहे त्याच्यातला. वादनात गायन असतं, गायन गायनात वादन असतं, वादनात गायन नसतं. ज्या दिवशी वादनात गायन येईल त्या दिवशी गायन नाही राहत, नुसतं वादन होत असतं. आणि नुसतं वादन कोणाला चालत नाही. काही जायचं नुसतं वाजिनं आमच्या महाराज आता किती मोठे वाजवणार. आज महाराष्ट्र एक अद्वितीय वादक आहे महाराज. बर शिवाय मृदंग वादक म्हणत नाही ते स्वतःला, काही वर्षाचं मी पाहतो मृदंगाची सेवा करतात ते. हे ही दानत कोणाकडे नाही आजच्या वाजवणं. मी मृदंग वाजव मला दोन चार वेळेस आमचं वाक्य म्हणलं पुण्याला वगैरे तिकडे ते आमचे चितळी बंधू मिठाईवाले माझं कीर्तन असलं तर मग ते महाराजच असतात. मी म्हटलं बाबा महाराज काय गोड आहे तुमचं ते नाही बाबा तुम्हाला मला बाबाच म्हणतात ते सगळे अण्णा म्हणतात पण आमचे गंभीर महाराज मला बाबाच पाहिलं. त्याने बाबा एक शंका मी मृदंग वाजवत नाही मी फक्त त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. हा हा असणारा कृतज्ञतेचा भाव हाच माणसाला जगात उंच नेत असतो, हाच उंच नेतो. नाही तर मग काय काय वाज वाडा चाट वाडा ऐकून वाडा आणि ते म्हणणारच काय म्हणणार स्वर लावून त्यांचं चाट टाक. मग अभिमन्यू महाराज असो स्त्री हरी महाराज मी असो जाऊ द्या पंडित गवारे सर असो महाराष्ट्रातले कोणते गायक असतो त्याने जर चाट चाकली किती मोठा वाढलेला होता त्याची चाट जाती हे झिरो दादा. विषय असा आहे मग पंढरपूरला गेलात का? बरोबर आहे का? मला ध्यानात ठेवा लागत. मी एकदा सहज असं विचारलं एक ठिकाणी म्हटलं मी काय सांगत होतो कोणाच्या ध्यानात आहे की एक जण मधीच उठला तुला कशाला आणलं तुला कशाला आणलं मी आला कीर्तन सांगायला सांग ना तू आपला आणि कळत नसतं तर घेऊ नये तारखा असं ते बोलले. मोतीराम भाऊ सारखे जवळ होते एक जण ते म्हणे मी सांगतो पण निम पाकिट देत असला तर मी निम तुम्हाला दिलं तर घरी हिशोब द्यावा लागत होतो त्याच्यापेक्षा पहिल्यापासून चालू करतो
पंढरपूरला जातात, आषाढी कार्तिकेला महाराजांनी प्रमाण दिलं, बरोबर आहे? मग आषाढी, आषाढीची वारी त्याच्यात प्रदक्षिणेला गेलात का तुम्ही कधी? आषाढी वारीला काय हिरगाव आहे, एकही पंढरपूरला नाही गेला आषाढीला अजून, एक जण सुद्धा तिथं जा आणि प्रदक्षिणा रोडला चाला, आणि प्रदक्षिणेच्या रोडला जर घुसले आषाढी एकादशी दिवशी पाय टाकावं लागत नाही, चालावं लागत नाही, मागचे लोटतात आणि पुढचे चालतात, मागचे असे रेटा देत राहतात आणि पुढचे नुसतं तरगत चालत असतात, पाय टाकायचं विना तिकीट प्रवास नो हे विना पायाचा। मग हे जसं आहे तसं पंढरपूरच्या वारीला जसं प्रदक्षिणा रोडला घुसलं प्रदक्षिणेच्या दिवशी न पाय टाकता वारी होते, तसं वक्ताय पुढे श्रोते मागे गुरु, आणि गुरुच्या रेट्याने आणि श्रोत्याच्या वाट दिल्याने आपोआप त्याची व्याख्या उमटत असते आपोआप। म्हणून श्रोता हा वक्त्याचा जन्मदाता। समजा आता हे कीर्तन झालं, आता तुम्ही सगळे आलेत आहे का, सर्व मंडळी आली, महाराज आहेत माझे, आमचे अभिमन्यू महाराज, श्री हरी महाराज, आमचे पांडुभाऊ, आणि सगळ्या रामातला मोती येरधने काय येरधने यार, हा येरधने नाही येरधने, मी तो विसर्गच पाठ ठेवलो तुमच्या गावाचा, विसर्गच फोल्डिंगच पाठ ठेवलो, धनेर धनेरचे आपले मोतीराम भाऊ आता इथं आहेत। आता कीर्तन झालं आणि मी घाटात गेलो जाताना, आणि तिथं समजा त्या देवाच्या पशी 10-5 जण उभे होते, मग मी सांगितलं गाडी उभी केली मी असा, बरं का गाडी काय झालं, हा ऐका गाडी उभी केली, उतरलो खाली आणि ते 10-15 जण होते घाटावर त्या देवाच्या, तिथं म्हणलं इकडे या हो इकडे या 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 या, ते म्हणे काय काम आहे, म्हणलं मी वक्ता आहे, मी वक्ता आहे, त्यांनी सांगितलं कशातलं आहे, निवडणुकीत आहे, नाही नाही श्रोते नसतील तर वक्त्याची सिद्धता होत नाही, हा शास्त्र सिद्धांत आहे, साधा विचार आहे। एखाद्याला मुलगा झाला का लोक सांगतात यांनी मुलाला जन्म दिला, बरोबर आहे का हे वाक्य, वाक्य बरोबर आहे का? तुम्ही कीर्तन ऐकता का मजा म्हणून येता इथं? नाही नाही, आता एखाद्याने समजा वाक्य दिलं मुलगा झाला मग एका यांनी मुलाला जन्म दिला, बरोबर आहे का, बरोबर आहे का? तुमचे लग्न झालेले नाहीत का तुम्ही? चांगली गोष्ट आहे, ब्रह्मचारी गावाचं दर्शन। लग्न झालं मुलगा झाला का लोक सांगत असतात यांनी मुलाला जन्म दिला, यांनी मुलाला जन्म दिला, हे वाक्य बरोबर आहे का? शास्त्राकडे चला गंभीर महाराज, शास्त्र सांगतं यांनी मुलाला जन्म नाही दिला, या मुलाच्या जन्मामुळे बाप या शब्दाचा जन्म झाला। क्रिया कशी आहे, यांनी मुलाला जन्म नाही दिला, मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला म्हणून बाप या शब्दाचा जन्म झाला। आता मुलगाच नाही आणि मी बाप आहे, कोणाचा आमचा आहे का, मुलगा आहे का नाही, मग कोणाचा बाप आहे तू, मुलगाच आहे, हे शास्त्र तसं आहे, तसं वक्ता आहे पण तो श्रोत्याच्या शिवाय नाही। मग हे जे श्रोते वक्ते यांचं जे वर्णन आहे, यारे यारे लहान थोर, ही संप्रदायाची भूमिका आहे। यांना एक वाक्य देतो मी, या मुलांना एक वाक्य बोला, जे तुम्ही म्हणाल हे ते जरी म्हटले तरी लायकी अधिकार फलश्रुती जी यांना मिळेल तीच तुम्हाला कळत जरी असलं तरी तुम्हाला तेवढीच मिळेल। या मुलाने इथे रामकृष्णारी नाही म्हटलं आणि तुम्ही म्हटलं तरी ते इथे रामकृष्ण ऐकलंय हे तुम्हाला म्हटल्यानंतर जेवढी फलश्रुती देते नामावली तेवढीच दुसरी यांच्या ऐकण्यातही त्यांना तेवढीच देते। आणि म्हणून इथे येताना सर्वांना सांगितलं जाते कोण या कोण कोण या कोण कोण या कोण कोण या, महाराजांचे लहान या रे थोर या रे नारी या रे नर या रे, अजून भलते या रे, भलते कोण जे याच्यात नाही सगळीकडे राहते ते भलते, ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षण भरी पुढले फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर एक्स वाय झेड, असं सगळीकडे राहणारे असे भलते सुदया, जे इकडे येत नाहीत जे कुठंच जात नाहीत असे बिया हे भलते। मग भैया भलते या रे
चिंता कोणाशी, म्हणजे ही क्रिया आहे महाराज. आणि ही वारकरी संप्रदायाची प्रणाली आहे. ए खेळ मांडी गुरुजी, कारण इथे लहान मोठे सगळे. आता दुसरी क्रिया सांग. आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे, आपल्याला घेणं देणं नाही. आता ही पोरं एखाद्या पक्षाच्या कोर कमिटीच्या मीटिंगला तिथं गर्दी केली. पोर आहे मी नीट ऐका, बारकाईने ऐका. हेच पोरं कीर्तनात जे पोरं आहेत, हे पोरं पक्षाच्या एखाद्या म्हणजे कॉन्फरन्सला गेले, मीटिंगला गेले. तिथं कोणी याला थांबून देईल का? मी काय बोलतो तुम्हाला कळतं का? नसल तर मा जाळ करू का इथून मी? म्हणजे तुम्हाला काही कळत नाही का? मला काही कळत नाही. आता त्या मीटिंगला गेले पक्षाच्या पोरांना कोणी थांबू देईन का? मोदीराम नाही, उलट ते लोक यांना सांगतील पोरायला येडे झाले का काय, इकडे कुठे निघाले, ही पक्षाची मीटिंग आहे, यो काय सप्ताह आहे का? त्यांना माहिती आहे सप्त्यात सगळे चालत. आणि ही नामावली आहे महाराज. मग या वारकरी संप्रदायाने जगाला जागृत केलं. आईसे जागविले अवघे जन होते सजी जगी, काय म्हणजे आईसे जागविले अवघे जन, सगळ्यांना जाग केलं, फेरे करीत राहिले, सगळीकडे फेरा केला, वासुदेवाचं रूपक घेतलं. आणि वासुदेवाचं रूपक घेऊन ए वैभव जागा, 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 वैभव जागा. काय जाग केलं जाग. ए आता जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा. जागा केलं महाराज सगळ्याला. कशा करता? उठा जागी भारी, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे जर्नी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. सगळ्यांना एकत्रित करून जागा केलं. लहान मोठे भलते सलते नारी नर सगळे एकत्रित केले आणि जागृत केले. कशा करता? भगवंताचं नामस्मरण या देहात तुम्हाला करता येतं आणि भवबंधनातून याच देहात सुटता येतं. त्याच्याकरता उठा जागे बारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विपत्ता जन्म सगळ्याला जाग केलं आणि सांगितलं नामस्मरण करा. माणसाच्या देहात आला याच्यात नाम आहे. आता योगी योग्यासारखं करू शकता का तुम्ही?
योग्याला कमी खावा लागत, कमी समजा योग्याला आता वाटला असं का आपल्याला आता थंड लस्सी प्यायची इच्छा झाली का ती त्याज्य त्याग करायचा तिचा, हे योगाचं लक्षण. इथ भक्त परिवार राहतो लस्सी पाजायला. भक्त परिवारातील लस्सी मग याला काय हाईक नाही धाईक नाही. एक लस्सी प्यायची तर 10-12 वाजून टाकतो, काही गाडीत टाकून घेऊन जातो, घ्या 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 रस्त्याने कुठे उतरत नाही, आटली पैसे खर्चायचं माहित नाही, स्वतःचे पैसे कुठे गेले नाही पाहिजे असं म्हणत. आणि मग द्या मग भक्त परिवार कारण भक्त काय फारशा आणि असं काय गुरु महाराज काय करतो कोळ्या घालून. अरे कोण गुरु? जगातले गुरु फक्त ज्ञानोबार आहे. जगातले नामाचे गुरु म्हणजे नामदेव महाराज, जगातले वैराग्याचे गुरु म्हणजे तुकोबार आहे, जगातले शांतीचे गुरु म्हणजे नाथ महाराज. ही चौकडी आहे ना, नाम परंपरा आणि ज्ञान परंपरा याच्यामध्ये बांधलेली आहे. मग नामदेवाचे वंशज म्हणण्यापेक्षा म्हणजे मालिकेचे वंशज शेवट तुकोबारायापर्यंत आणि ज्ञानोबारायाच्या ज्ञानाच्या वंशतेचा शेवटचा स्तंभ म्हणजे शांती ब्रह्म नाथ महाराजापर्यंत. म्हणून माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवरे बाबा बोलताना नेहमी बोलायचे, आम्ही मूळ मध्ये असलं का पाठ देत असायचे, वारकरी परंपरा ज्ञानाची आहे आणि वारकरी परंपरा तितकीच नामाची आहे. मग नाम याचा ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका. ज्ञानाच्या परंपरेत ज्ञानोबा राय ते एकनाथ महाराज आणि नामाच्या परंपरेत नामदेव महाराज ते तुकाराम महाराज. म्हणून वारकऱ्यांची पा योग्याची परंपरा ए ज्ञानराज माझी योग्याची माऊली. योग्यांची माऊली योगी मी सांगितलं ना सगळीकडे जातो पण आनंद नाही कारण नामस्मरण नाही, ती साधन आहे. दीपवत चित्तम योगश्चित्तवृत्ती निरोधः हे वर्णन आहे. योगी म्हणजे काय करायचं, बाकीचे गेले मातीत तिकडे, काय काय अप्पलपोटे लोक नाही राहत का पंक्तीत बसलेले, पंक्ती हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. काय काय शेजारलं बघते मन शेजार ते नाही तुम्ही म्हणा ना तो म्हणलं काय नाही म्हणलं काय एकच येते त्याच्यात तुला काय हे फुकट्या वर्गन नाही काय नाही काय पण जेव्हा सगळं सदा सर्वदा योग तुझा करावा आणि तुझे कारणे बिगर वर्णे वर्गणीचा देह माझा उपेक्षू नको कृपावंता लाडू खाता आणि चांगले पंक्तीदार दरवर्षी सप्त्यात राहू दे अखंड. तिथे मला ते मोठा अवघड आहे, सोपी गोष्ट नाही ती. मग हे याच्यामध्ये योगी मग काय अप्पलपोटे पण आहे काही ना. आम्ही एखादा पंक्तीत मला कोणी ओळखत नाही, माझं राहणं साधं असं बरं आहे आपलं वारक वारकरी मी महाराज म्हणून कुठं जात आमच्या महाराजांना विचार काहीच नाही माझ्याकडे. आम्ही बसलो ओळखू येत नाही. एकदा महाराजांनी माहिती तारीख घेतली तिथे ते भलता मोठा असा मला पाहिलं विचारलं यांना सगळ्याला आमच्या आळंदी घर महाराज आलेत का माझ्याकडे बोट केलं ते त्यांना म्हणले अरे एवढ्या मोठ्या साप्ते हे कुठून आणलं तुम्ही हे फरा अवघड ओळखू येत. मग मी आपलं बसेल होत तिथे ते बुंदीवाला आला पात्रवाला गमिले ये माझ्या शेजार होते आणि चाल टाक आणि चाल टाक तिथंच बेन पाणी खाली याय ना बुंदी 10-5 वेळेस घेतलं. अहो मी म्हणलं आम्हाला येऊ द्या ना काय सांगतो तुमचं तुम्ही पहा आम्हाला तर तुम्ही एवढी घेतली 2-3 किलो बुंदी झाली त्याच्यात खाताल का तुम्ही एवढी ते म्हणे फेकून देऊ. आणि म्हणून फेकून देण्यापेक्षा तो परत येणार नाही का बुंदीवाला त्याने मला विचारलं तुम्ही काय करता म्हटलं मी कीर्तन करतो त्यांच्या बस त्याच्यामुळेच अक्कल मला नेमकी लिंक लागेना बुंदी घेण्याचा आणि कीर्तनाचा अकलीचा अर्थार्थी संबंध कुठे. मग मी जेवण राहिलं माझं मी त्याच विचारत मला म्हणे खाना बुंदी मी मला ते कळलं नाही तुमचं बुंदी घेत नाही ते कीर्तनाला अक्कल नाही
हे कस काय, ही तर लिंक लागा ना त्यांनी सांगितलं बाबा सरळ वाक्य आहे, तो दहा बारे येईन बुंदीवाला, दहा वेळेस येईल बुंदी राहील का? आणि मग भात काय अंगणवाडीत भेटत नाही का? असं हे अप्पलपोटेपणाचं लक्षण आहे. इथे हे नाही सेवितो हरस जेवण करत नाही, सगळे जेवतात त्यांना वाढतात, वाढत्याचं काम करतात. आणि गावाटी तो हरस रे आणि सेवी तो हरस रे, हरस सेवितो पण कधी हरस, आणि गावाटी तो मग हरस सेवितो. अजून एक प्रमाण आहे तुकोबाराचं गंभीर महाराज, आपण जेवण जेवावी लोक संतपण करी तुका, संतपण करी तुका, संतपण करी आपण जेवण जेवावी लोक संतपण करी तुका, संतपण करी तुका, संतपण करी तुका. मौलीची शपथ आहे, मी माझ्या गुरुचा अनुभव मला वाटेल त्या दिवशी घेतो. मला असं वाटलं आज आपल्याला आपल्या बाबांचा अनुभव, नुसतं चिंतन केलं का मला पाठी स्वप्न पडत काय झालं. बाबांनी मी या प्रमाणावर बोलायची, आपण जीवून जीववी लोका संतपण करी. तुकाराम महाराजांनी संतपण केलं पण लोकांचं समाधान झाल्यावर त्या संतपणाचा आविष्कार स्वतःकडे घेतला. आणि मग ही मंडळी फार अवघड आहे, माझे बाबा बोलायचे म्हणून त्यांच्या नामात ताकद आहे, म्हणून त्यांच्या शब्दात ताकद आहे, म्हणून त्यांच्या अक्षरात ताकद आहे, कारण त्यांच्या अनुभवापासून वाणीपर्यंतच्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरात फक्त देवत्वाचा अनुभव आहे आणि देवत्वाचं अस्तित्व आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून ही वाणी विश्ववंदनीय वाणी, विश्ववंदनीय वाणी आहे, जगवंदनीय वाणी आहे. आणि याच्या पुढचं सांगतो देवप्रिय वाणी. माझे बाबा म्हणायचे माझ्या ज्ञानोबाच्या माझ्या तुकोबारायाच्या अक्षरात एकाएका अक्षरात राहा, एकाएका अक्षरात राहा. ते उभे सांगायचे एकाएका अक्षरात आहे ज्ञानोबाराय वर्णन करतात, ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे उजळली. म्हणजे काय, अरे नुसतं ज्ञानेश्वरीचं एक अक्षर पाहिलं का प्रत्येक अंतस्थ स्वरूप लक्षणाचं तटस्थ लक्षणाचं दर्शन त्या प्रत्येक एका अक्षरात आहे महाराज.
एवढी मोठी ताकद या लोकात आहे आणि या लोकांनी हे सगळ्यांना घेऊन जगाला नाम काढून दिलं. नाम माहिती नव्हतं पण नाम काढून दिलं. नाम ते नाम कोणतं? ते काढलेलं नाम त्यांनी घेतलं. मंत्र दिला राम कृष्ण हरी. अगोदर राम हे नाम आहे आणि नंतर कृष्ण हे नाम आहे. आणि राम आणि कृष्ण या नामामध्ये काय आहे तर सारखेपणा आहे, नव्हे एकच आहे. आणि मग ते एक असल्यामुळं एक कुठे आहे तर एक तटस्थ लक्षणामध्ये पंढरपूरला उभा आहे आणि एक स्वरूप लक्षणामध्ये तुमच्याजवळ आहे. त्याचं सगुण भक्ती प्रगटे अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती आणि प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून या. विटेवर उभा आहे तो तटस्थ लक्षणात आहे आणि आत प्रगट होतो हा स्वरूप लक्षणाचा आहे. म्हणजे तो अन हा विठ्ठल बरवा आणि तो अन हा माधव म्हणजे कृष्ण माधव बरवा. मग हे राम कृष्ण एकच आहे. फक्त रामाचा अवतार पहिला झाला आणि दुसरा कृष्णाचा झाला. पण यांचा अवतार जरी झाला तर हा नावाने झाला. पण हे दोन नावं अनादी अनंत काळापासून अगोदर आहे आणि ती सारखी आहे. म्हणून त्याचं हृदयात चिंतन करा. मनुष्याच्या जन्माला हेच प्रतिपादन करा. राम कृष्ण नामे साजिरी दोन्ही कोण राम आणि कृष्ण असा नाही. दोन साजिरी नामे दोन किंवा दोन्ही नाम साजिरी कोणते असा जर थला दोन्ही विश्वामध्ये दोन्ही साजिरी नाम कोणते ते फक्त राम कृष्ण 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 दोन्ही ना साजिरी नाम राम कृष्ण सारखीच आहे. सारखी आहे एका ताकदीची आहे आणि पुढचा शब्द एकच आहे. एक तटस्थ लक्षणात आहे आणि एक स्वरूप लक्षणात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू सर्वा घटी राम देहा देही एक म्हणजे आहे म्हणजे साजिरी आणि एका पावरची. त्याचा उपयोग काय?
तटस्थ लक्षण हे ध्यान करण्याकरता साठवलं जातं आणि स्वरूप लक्षण ही फलश्रुती म्हणजे प्राप्तीचं लक्षण आहे, देव प्राप्तीचं लक्षण आहे. जो तिथे होता तो इथे आहे ही अनुभूती आहे संतांची आणि ती घेतली म्हणून ज्ञानोपाराय सांगतात. तुम्ही कशी काय घेतली? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण रामकृष्ण राम. मला नाही घ्यायचं ज्ञानदेवाचे ज्ञानोपाराय म्हणतात माझ्या ध्याना मनात एवढेच दोन नाम आहे रामकृष्ण 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 रामकृष्ण. ज्ञानदेवा ध्यानी ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवा. आणि मग ती जपमाला का होते? आपोआप होते. आजपा जपने उलट प्राण्याचा तेथेही मनाचा निर्धरूच रे कारण ही रामकृष्ण सारखी आहेत. एक ध्यानाकरता ध्यानाकरता तटस्थ लक्षण तो राम म्हणजे तो पांडुरंग आहे आणि आकर्षिती स्थानमिती मम अध्ययती माधव म्हणजे माझ्यात रामाच्या रूपानं नटलेला तो परमात्मा तो कृष्ण आहे. आकर्षिती स्थानमिती कृष्ण तो हृदयस्थ आहे आणि तो तसा आहे. राम स्वरूप लक्षणात नाही, राम तटस्थ लक्षणात आहे. कृष्ण स्वरूप लक्षणातही आहे, तटस्थ लक्षणातही आहे. राम स्वरूप लक्षणातही आहे, तटस्थ लक्षणात आहे. तटस्थ लक्षणात राम कुठं? तर राम तिथं कृष्ण अवतारात आले. कृष्ण अवतारातून पुंडलिक रायाच्या भेटीकरता पंढरपूरला आले आणि तेच राम कृष्ण होते आणि तेच कृष्ण परत पांडुरंग झाले. म्हणजे तटस्थ लक्षणातही तेच आहे आणि स्वरूप लक्षण. काही काही लोक म्हणतील सारखे कस काय अर्ध्या मिनिटात सांगतात. रामाचा पाय शिळेला लागला वनवासात. तुम्ही रामायण ऐकलं ना? तुम्ही पडा थोडं थोडं. मी कीर्तन झाल्यावर उठून देईल तुम्हाला. टाका अंग अंग टाका म्हणजे काय थकलेलं राहतं काम. तर शिळेला पाय लागला कशात? रामायणात. त्याची काय झाली? बाई झाली म्हणजे आहिल्या म्हणजे बाईच ना. आहिल्या म्हणजे तो आहिल्या का? तो आहिल्या आला. बाई झाली आपल्या व्यवहारात. हे ऋषी मुनीला कळलं जे तपश्चर्या करत होते. हे ते एक का? एवढं सांगतो आणि एक दृष्टांत देऊन माझी सेवा समाप्त करतो. उशिरा सुरू झाल्यामुळे थोडं लेट सुरू असं ते बरोबर नाही. पाणी घे. तर तटस्थ लक्षण त्याचं उभे माता काय म्हणून सांगतो. आता ते शिळा लागले शिळेला पाय लागला तो उद्धार होता. शापित होते त्याची बाई झाली. बाई झाल्याच्या नंतर मग पुढं हे ऋषी मुनीला कळलं. ते म्हणे अरे रामाचा दगडाला पाय लागलं का बाया होत. आणि ते म्हणे आपण त्याच्या नावानं तपश्चर्या करायची आपल्या मागणं पुढं फोपाटा उड जंगलात डोंगरावर येऊन बसलो आणि मग परत सायपाक आपणच करायचं इथून जाऊन परत तपश्चर्या. त्याच्यापेक्षा एक करा आपलं ज्याचं नाव घेतो त्याच्या पायानं दगडाला पाय लागला का बाई होती ना आपण दगड घेऊन जाऊ आणि त्याच्या बाया करून आणू. म्हणजे आपलं सकाळी स्नान पूजा करून आले का तपश्चर्याला आले त्या घरी स्वयंपाक करून ठेवू जाते. मग त्याला जशी मंडळी लागते तशा दगड उचलले सगळ्यांनी. ज्याला कोणाला कोणी पायटे उचलले कोणी गोट्या उचलल्या अशा दगडाच्या कोणी कसे ओबड धोबड त्याला जशी लागेल तशी मंडळी असे दगड उचलले आणि सांगितले दगड घेऊन चला आणि राम पुढे गेले. त्यांना सांगा का आम्हाला या दगडाच्या बाया करून द्या. नीट ऐका आम्हाला दगडाच्या बाया करून द्या. आ तिथे गेले भगवंतांनी ते पाहिले सगळे ऋषी मुनी दगड घेऊन आलेले. आता ते काय म्हणे अवघड झालं. त्यांनी भाव ओळखला सरस्वती मातेला हात जोडावं म्हणे माझं अवतार आहे एक वचनी एक पाणी एक पत्नी आणि हे लक्षण काय आणलं माझ्या ते काय तुम्ही मला याच्यातून सोडवा सरस्वती माते. सरस्वती माता प्रगट झाली. त्यांनी काळजी करू नका राम प्रभू काळजी करू नका. ती त्यांच्या जीभेवर जाऊन बसली. हे आम्हाला दगडाच्या बाया करून द्या. नीट ऐका साजिरी माता ते निघाले. ते पाहिल्यावर निघाले जेव्हा प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं त्यांनी सरस्वती माता जीभेवर होती. हे म्हणायचे ना हे म्हणणार होते आम्हाला दगडाच्या बाया करून द्या. जी पलटली ना सरस्वतीमुळं देवा आम्हाला तुमच्या बाया करून घ्या. देवान सांगितलं तथास्तु पण या जन्मात नाही पुढच्या जन्मात. मग त्या पुढच्या जन्मात
त्या जाणा वेद गर्भीच्या श्रुती कोणी सुना कोणी लेगी कोणी येगी सदा. आणि मग त्या त्या अवतारातून त्या कृष्ण अवतारात सगळे ऋषी मुनी भगवंताच्या बरोबर गवळणीच्या रूपात आले. आणि मग गवळणीच्या रूपात ज्या वेळेला आले त्यावेळेला सगळ्यांना अगदी मनसोक्त आनंद दिला सगळ्या गोकुळवासियांना गवळणींना. आणि मग पंढरपूरला रुक्मिणी माता रुसून गेल्या ते पुंडलिकाचं कार्य करायचं म्हणून आणि तिथं गेले आणि तिथं त्यांनी वीट फेकली तसेच उभे ठेवले. तेच राम तेच कृष्ण आणि तोच पांडुरंग म्हणून हृदय मंदिरी स्मराकारी. कारण तो तटस्थ लक्षणही आहे आणि स्वरूप लक्षणही आहे. आणि म्हणून म्हणतात साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी इथं काय काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग असं. आणि मग याचा फायदा काय याचा फायदा नामाचं महत्व काय तर आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी विठोबा रघुमार. हृदय मंदिर स्मरा करे कारण आपुली आपण करा सोड. याच्यावर फक्त एक दृष्टांत देणार अर्ध्या मिनिटात आणि माझी सेवा समाप्त करणार. साडेदहाला बंद केलं असतं पण थोडा उशीर झाला म्हणून थोडं 10-5 मिनिट जातात. तसं माझं म्हणजे मी प्रेमळ माणूस आहे असं तर लोकांचं हे आमच्या बाबांना कल्पना आमच्या सगळ्या महाराज मंडळीला कल्पना. दृष्टांत सांगतो एक तुम्हाला आपुली आपण का आणि याच्यावर सेवा समाप्त करतो कारण मलाही पुढं बरंच लांब जायचं आहे की नाही तुमच्या घाटातून. आता आपुली आपण कारण दुसऱ्याच्या नादाला लागू नका ज्याने त्यांनी स्वतंत्रपणे नामस्मरणाचा विषय आपुली आपण करा सोडवून का मला वाटतं जर मला भूक लागली तर तुम्ही जेवण्यात अर्थ नाही. बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या एकदा. समजा तर मला तुम्हाला भूक लागली मला भूक लागली आणि तू म्हणले महाराज काळजी करू नका भूक लागली ना हे आत्ता जेवत होतो आम्ही चांगल्या 4-4 चपात्या खातो तुम्ही फक्त ढेकर द्या नाही असं चालतं का? नाही चालत. मग त्याच्यामुळं ही मोक्षाची भूक सुद्धा नामस्मरणाची भूक सुद्धा ज्याची त्यांनीच म्हणून आपुली आपण चांगल्या माणसाच्या नादोल नादी लागा कोणाच्याही नादी लागू नका कारण चांगला माणूस तुम्हाला सांगा नामस्मरण तुमचं तुम्ही करायला आनंद भोग आणि ज्याला काही येत नाही तो माझ्या सांगा चाल माझ्या सांगा या तुम्ही मी जेवून घेतो तुम्ही पाक जाऊ दे आपल्याला विषय नाही तुम्हाला नाही एवढा वेळ आणि ते बाकीचे म्हणणं ते काय माहिती नाही काय. तर मग दुसऱ्याच्या नादाला लागले का आपल्याला एवढं करून फळ मिळत नाही आपल्यालाही धोका होतो आणि घेण्याचे एवढे केलेले दिवस फुकट जातात त्याच्याकरता आपली आपण. एकदा महादेवाचा नंदी एकाच्या शेतात जेवायचे घास खायला यायचे ते साधं माळकरी होत बिचार साधं वारकरी 1.5 एकर जमीन तेवर नंदी रोज यायचा आणि खायचा. याला वाटलं कोणाचे बैल खाते काय ना. एक दिवस मुक्कामाला गेला आज शेतात आणि तिथे शेतात मुक्कामाला गेला ना पाहिलं ते नंदी आला वरून नंदी आपल्या खराब रोडनी काय आली आकाशातून आला कैलासातून गेला तिथं ह्यो बैल येतो बरं का रोज खायला पण आता वारकरी होता ते म्हणजे लक्ष्मी आहे चित्र बे खाऊ दिलं थोडं याला जायचं टायमाला धरू म्हणे आपल्या घरी घेऊन जाऊ मग ज्याचं असेल ते चट पाहते. आता नंदी काही वाटण चालवलं का त्याने आपला खाल्ला घासन निघाला ते नारी येतो चाललं मग त्याने धरलं त्याचं शेपूट कशाच नंदीच गेलं ना कायला सात आम्ही
तिथे गेला महादेव बसले होते, शंकर आपली समाधी लावून हित्यांना, यांना काही कळलं नाही याला. तो म्हणतो काय बाबा ही दवासला राव तू बैल देतो सोडून, माझ्या सगळ्या घासाचं वाटोळ केलं रावतीनी, बरं मला तेवढी 1.5 एकर जमीन आहे राव, ही काय पद्धत आहे का? आणि बरं तुला पाळायचं तर तू तर भूकडा लावू नये का काय घासाचा? माया वैली तो कुशल सोडून देतो, बरं तो हा बैल असा आहे हिशा आणा, मायाच घासा देतो राव, किती का लोकांची घास पडली उडत नाही, मा काय उगत काय पद्धत आहे असं बडबड. महादेव समाधीत ना शंकर भगवान, मग याच्या बडबडीने ते ऐकलं, नंदी घोरला थोडा आणि मग या मग तिने पाहिलं याला, तिने काय तिने काय बाबा डोळे लावून बसत तुम्ही राव, तुमच्या सगळ्या नंदीनं मा घास खाल्ला राव, ह्या बैलांना नंदीनं ह्या बैलांना घास खाल्ला. महादेव हसले, अरे ते म्हणे मनात म्हणले अरे भक्त तू या करता तर नंदी पाठवित होतो मी, कारण तुझं भोळेपणा, भोळेपणा म्हणजे ओरिजिनल भोळा, चालू भोळा नाही हा ओरिजिनल भोळा, चालू भोळा वेगळा. एकाने खून केलं, पहिलं राज्य खून का बदला फाशी, मग त्यांनी खून केलं आणि ते म्हणलं आता मला फाशी होईल, लोकांनी सांगितलं वकिलाकडे जाय, चांगल्या वकिलाकडे गेले, वकिलाने सांगितलं तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही, फक्त कोर्टात गेल्यावर एक करायचं मुख्य तसून घ्यायचं, काय काही विचारलं का एवढंच करत गेले कोर्टात, वकिलाने विचारलं त्यांनी जज्जाने विचारलं हे पाहिलं जज्जाने मुकय निर्दोष सोडून दिलं, आले बाहेर वकील म्हणे कशी काय आपली अक्कल, ते म्हणून तुमच्या अक्कलेला जोड नाही, तुम्ही नसते तर 100% मला फाशी झाली असती, वकील म्हणे आपल्या फीचे 70,000 रुपये झाले, यांनी फक्त विचारलं किती झाले, ते म्हणे 70,000, त्यासाठी नाही याला चालू भोळा म्हणते, हा ओरिजिनल भोळा होता. मग याने ते देवाने पाहिलं आणि याला भोपळं दिलं, कोणाला हे भोळ्या वारकऱ्याला. आता सपरात राहणारा माणूस नंदीच्या सहाय्यानं खाली आला आणि मग दुसऱ्या दिवशी सप्पर साधं छप्पर, दुसऱ्या दिवशी गल्डरच्या ट्रका, सिमेंटाच्या ट्रका, वाळूच्या ट्रका, इटाच्या ट्रका, सगळ्या त्या सगळ्या माला आणि बांधकाम चालू झालं मोठं. ते मग लोकलाही विचित्र असतात, त्याला साहेबच म्हणायचे, पण मग साहेबराव भाऊ पाहून हेकून पैसे आणते ना आम्हाला कोण बोलत गरीबाला. मग म्हणजे काय म्हणे माया वावरत, खरं बोललं ते माया वावरत बैल येत होता या कसा बाबा होता म्हणजे त्यात बैल येत होता, त्याचा बैला शेपूट धरून गेलो बरं, त्यांनी भोपळं दिलं त्याच्यात काय निघालं ते तिलाच कळलं, याला पहिल्यापासून काही कळाना आणि आज होण काही, हा पहिल्यापासून तिच्याच भरोसा तिथ. ते म्हणे मग हे लोक आणि काय वारकरी माणसं अशा टायमाचं वारकरी माणसं म्हणे माळकरी माणसं आणि तुम्ही कमाल हे, आता मग गाव खायला गरीब होता घेऊन चला ना ते चला बा गंभीर महाराज सगळं गाव त्याच्या 1.5 एकरात मुक्कामाला, भोपळा आणायला भोपळा आणायला गेल मा लोक, आता फुकटचा फायदा म्हणजे लेकर बाळ सुद्धा सगळं घेतलं काय आपल्याला भेटलं याला, म्हणजे लय लोक धावकड साधं जेवायला आला गुलाबजाम असले फक्त पण मी आणतो घरी लेकर राहिले होते इकत घाल ना त्यांना सप्त्याच्या जीवर आणतो मतीदर सगळ्या आणि मग सगळे वावरात मुक्का मला आला नंदी 12 वाजता आणि मग हे लगेच म्हणले सगळे जो उठा साधू संत नंदी आला घासात आणि मग त्याला हे केलं मग ते नंदी घास खाऊस तर मीटिंग ठरली कसं जायचं मग साहेब राहुल म्हणजे तुमचं शेपूट धरा तुमच्या पायाला देऊ त्याच्या पायाला देऊ त्याच्या पायाला देऊ असं अख्खं गाव लटकून जाऊ नंदीचं खाणं झालं निघालं नंदी साहेब राहून धरलं शेपूट त्या साहेबरावच्या पायाला देऊ अख्खं गाव लटकलं निम्या अंतरावर गेले गंभीर महाराज आणि मग एका राजकारणी माणसाला अख्खं एवढे तोंड घेऊन चाललो आपण पोरं बाळ घेऊन अख्खं गाव आणि तिथं जर एवढं एवढं भोपळं दिलं तर काय वाटेल एवढ्या लांब जाऊन मग त्याला विचारा तुल दिलेलं किती मोठं होत त्याच्या हातात शेपू त्याच्या हातात शेपू मग खालून लिंक गेली आमचं काय म्हणणं नाही बा पण लोक म्हणून राहिले तर ते एवढे लोक चालले ना ते जर एवढं एवढं भोपळं दिलं एवढ्या लोकांना वाटेल तरी येईन का मग तुम्हाला दिलेलं केवढं होतं त्यांनी दिलं भोपळं सोडून एवढं होतं असं भोपळं पळले माणसं दापा रापा रापा मेलं नाही कोणी आता देवाच्या नंदीर काय माणूस खाली पडले रापा हातपाय मोडे फलन झालं सगळे ऍडमिट झाले जे ते पाहुणे भेटायला यायचे कसं झालं हे एकच उत्तर भोपळ कोणी विचारलं तो का मी सुद्धा भोपळ्यात होतो नाही नाही याच्याकरता दुसऱ्याच्या नादा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगळी कारण का थोडं यांनी तुटलंय माझं तुटलं तुमचं तुटेल म्हणून माझ्याकडे ज्ञानदेवा ध्यानी
रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीरा ज्ञानेश्वर तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, हा शब्द वृद्ध होती तरणी हिने लावायचा आता तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात, अशी सगळी तरुण आहे या ठिकाणी आहे, हेच परमार्थाचं खरं परिपक्व झालेलं लक्षण आहे आणि तुम्ही आहात म्हणून या ठिकाणी जी काही सेवा झाली असेल गुरुवारी बाबांच्या कृपेने जशी आली ते योग्य त्यांचं आहे आणि जे चुकीचे असतील ते माझ्या रामकृष्णहरी म्हणा, वारकरी व्हा, भरपूर व्हा आणि हेच नामस्मरण करा आणि आपला आनंद मिळवून घ्या. त्याच्याकरता नाव विठ्ठल जय Ra ra ma ra 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 ra